अहमदनगर मधील बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर मधील संपदा नगरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे आणि त्यांची पत्नी सुजाता वाफारे हिच्यासह 3 संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच इतर 12 जणांना वेगवेगळ्या कलमांमुळे 5 ते 10 वर्षाची शिक्षा सुनावली. संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 17 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींना दोषी धरून त्यांच्या शिक्षेबाबतही युक्तिवाद झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यावर अंतिम निर्णय दिला असून अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, संजय बोरा, रवींद्र शिंदे, साहेबराव भालेकर अशा 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वसंत ढगे यांनी बाजू मांडली, तर ठेवीदारांच्या वतीने अनिता दिघे, तर व्यावसायिकाच्या वतीने ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी बाजू मांडली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.